जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये भारताने आपले वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी भारतामध्ये माहिती प्रसारणाची सुरुवात केली सुरुवातीला रेडिओ टीव्ही नंतर दूरध्वनीने जागा घेतली हळूहळू जागतिकीकरणाच्या या स्पर्धेमध्ये भारत आपले वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी भारताने समोर मोबाईल फोनचा स्वीकार केला आज प्रत्येक घरात मोबाईल फोन दिसून येतो सुरुवातीला माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या मोबाईल फोनचा वापर आज मनोरंजनासाठी देखील खूप जास्त प्रमाणात होत आहे आज मोबाईल फोनसाठी बाजारात वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत अँड्राईट आय ओ एस यासारख्या लोकप्रिय प्रणालीची मोबाईल फोन बाजारात उपलब्ध आहेत परंतु याच मोबाईल फोनचा दुष्परिणाम आज आपल्या समाजात दिसून येत आहे त्याचे ता कारण असे आज सर्वच पालक मोबाईल फोन वापरतात एकवीसाव्या शतकाच्या धावपळीच्या जगात जगत असताना आई वडील अतिशय व्यस्त असतात असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे या सर्वेक्षणानुसार आईवडिलांच्या अतिव्यस्तपणामुळे आई वडील आपले मोबाईल फोन लहान मुलांना खेळण्यासाठी देतात ज्याचा परिणाम लहान मुलांच्या मेंदूसह डोळ्यांवर होताना दिसून येत आहे चार ते सोळा वर्षातील तीस टक्के डोळ्यांचे विविध रोग होताना दिसून येत आहे विविध शहरातील नेत्र तज्ज्ञांच्या मते दहा टक्के बालकांची डोळे नेहमी मोबाईल वापरल्याने खराब होत आहेत आई वडिलांच्या या अतिव्यस्तपणाला निष्काळजीपणा म्हणावा का जो मुलांच्या आरोग्यावर परिणाम करून मुलांना ड्रग सारखी सवय ही मोबाईल फोनची होताना दिसत आहे ज्याचे विविध प्रकरण संपूर्ण शहरभरात सुद्धा आले आहेत ज्यात मुलांना डोळे होणे होणे दृष्टी कमी विविध रोग दिसून येत आहे आहे आता प्रश्न हा की ही बालके आपल्या मनोरंजनासाठी मोबाईलशी खेळत आहेत की आपल्या आरोग्याशी हा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसून येत आहे शिवाय यावर बंधन कोण लावेल सरकार की अतिव्यस्त असलेले पालक विसे न्यूज ब्युरो अमरावती